चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. देवपुरात चोरट्यांनी अक्षरशः घातला धुमाकूळ, चोरीचा तपास लावण्यात देवपूर पोलिसांना अपयश. शहरातील गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी चौकांमध्ये बसविण्यात आले CCTV कॅमेरे. प्रशासनातर्फे EVM VVPAT मशीन संदर्भात करण्यात येत आहे मतदारांमध्ये जनजागृती. धुळे संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यवंशीशी करण्यात आली निवड. आणि भाजपा सरकारची आदिवासी धोरणांच्या विरोधात राहिली, आदिवासी संघर्ष समितीने केला आरोप. आता बातमीपत्रा विस्ताराने. देवपुरातील GTP कॉलनी गीतांजली सोसायटी, चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एका घरात चोरी करून दुसऱ्या घरात चोरी करताना घर मालकाला जाग आल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला. देवपुरातील गीतांजली सोसायटीत आनंद दिवान पवार यांची दुमजली इमारत आहे. त्यांच्या तळमजल्यावर सुनील बन्सीलाल भांबरे हे भाडेकरू राहतात. भांबरे बाहेर गावी गेले होते, घरी त्यांची पत्नी व मुलेच होते. ते बेडरूममध्ये झोपलेत. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास खिडकीचे ग्रिल फोडून आत प्रवेश केला व कपाटातील चांदीचे भांडे, 1 तोळ्याचे सोन्याचे दागिने असा 1 ते 1.5 लाखांचा एवज घेऊन पोबारा केला. यानंतर या चोरट्यांनी GTP कॉलनीतील माणिकराव बोरसे यांच्या इमारतीत भाडेकरू असलेल्या प्रफुल्ल पाटील यांच्याकडे त्याच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाजाने जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. देवपूर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास आणले असता श्वानाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला. या चोरीमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हे घर माझ्या आत्या भावाचं आहे. माझे आत्या भाऊ बारामतीला मीटिंगला गेलेले आहेत कंपनीच्या कामासाठी. तर 2 ते 5 दरम्यानमध्ये चोरटे आले, खिडकी तोडली आणि खिडकीतून त्यांनी प्रवेश केला. आमचे वहिनी आणि मुलं बेडरूममध्ये झोपलेले होते. त्यांनी बाहेरून कड्या लावून त्यांना बेडरूममध्ये पॅक करून दिलं आणि
मस्तपैकी कपाट उघडलं आणि जेवढं त्यांना पाहिजे होतं, चांदीच्या वस्तू होत्या, सोन्याच्या किरकोळ वस्तू होत्या आणि कॅश 22,000 होती, असं सगळं त्यांनी चोरून नेलं. चांदीचे भांडे जास्त होते. माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की पोलिसांची गस्त वाढवावी, जेणेकरून आमच्यावर जे असं झालं ते दुसऱ्यांवर होणार नाही. माझं नाव प्रफुल्ल अशोक पाटील, जी टी पीमध्ये राहतो. तर रात्री 3:30 मला दरवाज्याचे आवाज आला खिडकींच्या, तर ते लाकूडने खिडक्या तोडत होते. मग तोडत होतं तर मी घरातून उठलो, बाहेर वरती आलो गच्चीवर बघायला किती जेणे काय करताय भरसं. मग आल्यानंतर मी खाली त्यांना शिव्या लागू तेवढ्या त्यांनी दगड मार चालू करून दिला माझ्यावर. मी एकटा असल्यामुळे मी लगेच घरातच बसून आहे. मग शेजारी फोन लावला, ते पडी करून लगेच ते दोन जण होते, ते खिडकीत तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात धुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. धुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेऊन या घटनांना आळा बसविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आगारोळे मुख्य बाजारपेठेच्या भागासह इतर चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे आता शहरातील चोऱ्या माऱ्या तसेच इतर गुन्हेगारी घटनांना आळा बसेल, मात्र शहरात बसविण्यात आलेली सीसीटीव्हीची यंत्रणा यशस्वी झाली पाहिजे, टिकली पाहिजे, अशा प्रतिक्रिया आग्रा रोडवरील व्यापाऱ्यांनी बोलताना दिल्या. प्रदीप दामोदर दीक्षित, आपल्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी किती होईल? इतर ज्या यंत्रणा तशा सर्वसामान्यांसाठी कार्यरत केल्या पण त्या किती चालू आहेत, तशी ही यंत्रणा किती दिवस चालू राहील, हा फक्त प्रश्न मनाला भेडसावतो. याचा फायदा सर्व बाजूंनी होईल. कोणी जर विध्वंसक प्रवृत्ती काही हस्तक्षेप करत असेल तर त्याच्यासाठी होईल, काही चोरी वगैरे होत असेल तर त्याच्यासाठी होईल, आम्हा दुकानदारांना पण खूप चांगलं राहील. पण ती यंत्रणा व्यवस्थितरित्या कायमस्वरूपी चालू राहावी एवढीच अपेक्षा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यासंदर्भात मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर कसा होतो त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात विविध भागातील मतदारांना या संदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. बुधवारी सकाळी साक्री रोडवर नागरिकांसमोर ईव्हीएम मशीनवरील ज्या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर अवघ्या 7 सेकंदात व्हीव्हीपॅटद्वारे कोणाला मत दिले तो कागद निघतो असे प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. ही जनजागृती मोराने तलाठी व्हीव्हीएस बावीसकर तसेच व्हीव्ही गाळेबोर मंडळ अधिकारी भोगे आदी अधिकारी उपस्थित होते. माझं नाव विजय रामन बावीसकर, तलाठी मोराने प्रहले. आम्हाला व्हीव्हीपॅट जनजागृती पथकमध्ये पथक प्रमुख आहे. याच्यात लोकांना व्हीव्हीपॅट जनजागृतीची माहिती देण्यात आम्ही प्रत्येक स्पॉट दिवसात दिलेल्या एरियाप्रमाणे माहिती देत आहेत. आजचा एरिया आमचा इन्कम टॅक्स ऑफिस, पत्रकार भवन, सेल टॅक्स ऑफिस हे एरिया दिलेले आहेत. प्रत्येक लोकांपर्यंत व्हीव्हीपॅट काय याची माहिती देण्यासाठी प्रत्येक एरियामध्ये आम्ही जात आहोत आणि व्हीव्हीपॅटची माहिती प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणे हे गरजेचं आहे. त्यासाठी पूर्ण धुळे शहर, धुळे ग्रामीण या पूर्ण एरियात शासनामार्फत व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम चालू आहे.